ताज इव्हेंट्स आणि प्रोडक्शन आयोजित मिस मिसेस महाराष्ट्र 2023 सीझन 5 दिमाखात पार पडला. यंदाच्या 5व्या वर्षीचे हे आहेत विजेते. परेश वैद्य यांच्या ताज इव्हेंट्स आणि प्रोडक्शनने आयोजित केलेल्या 5व्या वर्षीच्या मिस मिसेस महाराष्ट्र 2023 सीझन 5 ला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी, स्वतःचं नशीब घडवण्यासाठी आणि अंगी असलेले टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी प्रत्येकाला एका संधीची गरज असते. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येकजण मनापासून मेहनत घेत असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ताज इव्हेंट्स आणि प्रोडक्शनचे संचालक परेश वैद्य यांनी आयोजित केलेली मिस मिसेस महाराष्ट्र 2023 सीझन 5 हे ब्युटी पेजंट. नुकताच या ब्युटी पेजंटचा ग्रँड फिनाले पुण्यातील कंट्री क्लब येथे पार पडला. परेश वैद्य यांच्या ताज इव्हेंट्स आणि प्रोडक्शन यांनी 2018 पासून या ब्युटी पेजंटची सुरुवात केली आणि यंदाचं वर्ष हे 5वं वर्ष होतं. मिस मिसेस महाराष्ट्र 2023 सीझन 5 मिस कॅटेगरी, मिसेस प्लॅटिनम आणि मिसेस गोल्ड असे 3 वर्गीकरण करण्यात आले होते. मिस कॅटेगरीमध्ये प्रथम विजेत्या डॉक्टर क्षितिजा मंगलसिंग पावरा, प्रथम उपविजेती महिक अली खान, दुसरी उपविजेती सायमा शेख आणि तिसरी उपविजेती चार्वी ठाकूर असे ठरले. तर मिसेस प्लॅटिनम मध्ये विजेत्या मृण्मयी गजानन राणे, पहिली उपविजेती हेमांगी चेतन गरुड, दुसरी उपविजेती रोहिणी गाडगिळ, तिसरी उपविजेती मनीषा पांचाळ. मिसेस गोल्ड मध्ये विजेत्या प्राची पाटील, गोल्ड प्रथम उपविजेती शरयू अमोल टरगळे, दुसरी उपविजेती ज्योत्स्ना शंकर लगस, तिसरी उपविजेती मनाली हेडाऊ या विजेत्यांनी या स्पर्धेचे टायटल जिंकले आहे. स्कूल ऑफ एलिगन्सच्या फाउंडर पी आर रॉय, अभिनेत्री धनश्री भालेकर, डॉक्टर अमित कारखानीस, अभिनेते चेतन चावडा ही मान्यवर मंडळींनी ग्रँड फिनालेसाठी ज्युरीची जबाबदारी पार पाडली. स्पर्धकांचे ग्रुमिंग सेशन पी आर रॉय यांच्या स्कूल ऑफ एलिगन्स यांनी घेतले. कोरिओग्राफी प्रशांत जाधव यांनी केली होती. संपूर्ण शोचे निवेदन सिमरन पाटेकर यांनी केले आणि प्रशांत पवार हे या शोचे फोटोग्राफी पार्टनर होते. गेली सलग 5 वर्षे गाजवल्यानंतर ताज इव्हेंट्स आणि प्रोडक्शन येत्या नवीन वर्षासाठी देखील अतिशय उत्साहाने सज्ज झालेले आहेत.